कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आता 4थी ते 12वी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश. चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मोबाईल 98910 19 10 96 23 55 55 71. श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीनं येत्या 21 मे रोजी 2 दिवसीय संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूरच्या संगीत विश्वाला 91 वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचे संस्थापक दिगंबरबुवा कुलकर्णी आणि दत्तात्रय कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शनिवार 21 मे आणि रविवार 22 मे रोजी संगीत सभेचं आयोजन करण्यात आलंय. संगीत सभेचं हे 26वं वर्ष आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉक्टर वाका किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या संगीत सभेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी, कर्नाटकातील पद्मविभूषण गंगूबाई हनगल यांचे शिष्य अशोक नाडगीर यांचं शास्त्रीय गायन, तर पुणे येथील स्वराज कुलकर्णी आणि कोल्हापूर येथील मयुरेश शिखरे यांचं एकल तबलावादन, तसंच श्री व्यंकटेश संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन आणि तबलावादन ऐकण्याची मेजवानी सोलापूरमधील लसिकांना मिळणार आहे, अशी माहिती संयोजक संदीप कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रम शास्त्रीय संगीताचे आयोजन करत आहोत आणि 25 वर्ष सलग झाले, त्यानंतर 2 वर्ष कोरोनामध्ये आपण कोरोना परिस्थितीमध्ये कार्यक्रम आपण आयोजित केले नव्हते. यावर्षी आपण परत आता परिस्थिती निवडली, त्यामुळे आपण यावर्षी 26वं वर्ष आहे या कार्यक्रमाचं आणि यावर्षी हा कार्यक्रम आपण ठिकाण बदलत आहोत. थोड्या वर्ष हा कार्यक्रम सरस्वती मंदिर प्रशाला गणपती घाट या ठिकाणी होत होता, पण यावर्षी हा कार्यक्रम किर्लोस्कर सभागृह निलाचंद इंटरनॅशनलचा वरचा होता. त्या ठिकाणी आपण कार्यक्रम हा यावर्षी आहे 21 आणि 22 तारीख संध्याकाळी साधारणपणे 6ची वेळ आहे कार्यक्रमाची, 6 वाजता कार्यक्रम हा सुरू होईल. आतापर्यंत आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तसेच चांगल्या संगीत साधकांनी या कार्यक्रमामध्ये आपली कला सादर केलेली आहे आणि आपल्या कार्यक्रमाला एक चांगल्या उंचीवर घेऊन ठेवलेला आहे. याचाच एक पुढचं पाऊल म्हणून आम्ही यावर्षी आपल्या भारताचे भारतरत्न म्हणजे भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यावर्षी याचा आपण शास्त्रीय गायन ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थी देखील आपली कला सादर करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम रविवारी, या दिवशी पद्मविभूषण गंगूबाई हनगल यांचे शिष्य आहेत अशोक नाडगे, ते यांचं शास्त्रीय गायन त्या दिवशी होणार आहे. तसेच कोल्हापूर येथील मयुरेश शिखरे, त्यानंतर स्वराज कुलकर्णी पुणे येथील, त्यांचं देखील तबलावादन, दोघांचं स्वतंत्र तबलावादन या कार्यक्रमात सादर होणार आहे. आतापर्यंतच्या आमच्या सर्व कार्यक्रमांना आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. बातम्यांचं कव्हरेज सुद्धा कार्यक्रमाच्या अगोदर म्हणा किंवा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं खूप चांगल्या प्रकारे मूल्यांकन केलेले गेले आहे. तर अशीच सहकार्याची अपेक्षा आम्ही यावर्षी आपल्याकडनं करत आहोत आणि एक चळवळ आहे शास्त्रीय संगीत समाजामध्ये नवीन येणाऱ्या पिढीला त्यांना त्याची आवड निर्माण व्हावी. तर त्याच्याबरोबर आमचा मुख्य हेतू हा सुद्धा आहे की नवीन पिढीला शास्त्रीय संगीताची आवड व्हावी व त्यांनी आपल्या या जुन्या कलेला जोपासावं चांगल्या. या पत्रकार परिषदेस उमाकांत कुलकर्णी, डॉक्टर पौर्णिमा शिवपोजी, डॉक्टर स्मिता दुलंगे आदींची उपस्थिती होती.